नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता। बहुजन समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व विविज्ञ शिवाजीराव कोकणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन आपला एक आदर्श ओबीसी बहुजन समाजामध्ये आपले एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व निर्माण करणारे उदगीर येथील विविज्ञ शिवाजीराव कोकणे हे एक अत्यंत शांत संयमी प्रत्येकांच्या सुखादुःखामध्ये ते सातत्याने सहभागी होत असतात। ते सातत्याने आपल्या बहुजन समाजातील अनेक मित्रपरिवारांशी ते जोडले गेलेले आहेत। आपल्या मित्रपरिवारांशी व नातेवाईकांशी ते सातत्याने प्रेमाने आपुलकीने सातत्याने व एकमेकांशी सुखदुःखाच्या गोष्टी करत असतात। दुखितांचे अश्रू पोसण्यासाठी ते सातत्याने त्यांच्या पाठीशी राहत असतात। सध्या ते उदगीरच्या न्यायालयामध्ये आपली विविधतेचे उत्तम प्रकारे कार्य करत आहेत। त्यांच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्याकडे एक न्याय देणारा देवदूत म्हणून ओळखला जात आहे। या भेटीदरम्यान ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा देवाज्ञ सोनार महासंघाचे कार्यकारण सदस्य विश्वकर्मा ऑल इंडिया फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन जगविख्यात स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांच्या पत्नी वैशालीताई कोकणे या उपस्थित होत्या। बालाजी सुवर्णकर यांनी केलेल्या या सन्मानाबद्दल विविज्ञ तथा लेखक शिवाजीराव कोकणे यांनी बालाजी सुवर्णकर गुरुजी यांचे अभिनंदन केले। पुढील शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी त्यांनी बालाजी सुवर्णकर यांना विविज्ञ शिवाजीराव कोकणे यांनी यावेळी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत। बालाजी सुवर्णकर हे सातत्याने नवीनपूर्ण उपक्रम राबवत असल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये सुवर्णकर बालाजी यांचे सुवर्णकर सोनार समाजामध्ये व मित्रपरिवारामध्ये त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे। विविज्ञ शिवाजीराव कोकणे सर्वसामान्य समाज बांधवांना न्याय देण्याचे कार्य करत आहेत। विविज्ञ म्हणून सध्या उदगीर न्यायालयात त्यांचे उत्तम सर्वसामान्यांना न्याय देण्याचे त्यांचे कार्य सातत्याने सुरू आहे। सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता लातूर प्रतिनिधी मजिद पटेल।